आता बातमी आहे नाशिक मधून। नाशिक मध्ये ऑक्सिजनची भीषण टंचाई आहे, फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच पुरवठा सुरू आहे आणि अधिग्रहित खासगी जे रुग्णालय आहेत ते मात्र वाऱ्यावर। हताश खासगी हॉस्पिटल्सनी रुग्णांना हलविण्याच्या त्यांच्या नातेवाईकांना सूचना दिल्या, प्रशासन हतबल झालेलं आहे आणि त्यामुळे तातडीची बैठक बोलावली गेली। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक। पुण्यातल्या एका कंपनीनं 100% नाशिकचा पुरवठा बंद केला ऑक्सिजनच्या संदर्भानं आणि संगमनेरवरून देखील होणारा पुरवठा खंडित झालेला आहे। पहाटेपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेले आहेत। शासनाने ठरवून दिलेल्या मापदंडाच्या 20-25% जास्त आम्ही समजू शकतो, परंतु त्याच्या तिप्पट चौपट जर वापर होत असेल तर कुठे लिकेज आहे का, जास्तीचा वापर कुठे होतोय का, व्यवस्थित वापर होतोय का ऑक्सिजन आहे म्हणून त्याचं सोडून दिलं जातोय, हे सगळं बघावं लागणार आहे। म्हणून आम्ही आज एक सूचना जारी करतोय। शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रत्येक हॉस्पिटलचा कोटा आम्ही तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आणि हा कोटा सरकारी हॉस्पिटल्सला सुद्धा आम्ही लागू करतोय।